नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात. दिवाळी सुट्टीनंतरचा आज आपला पहिला दिवस. तर सर्वप्रथम आज आपण थोडीशी उजळणी करून नवीन घटक सुरू करूया. चला तर मग, हे कोणतं अक्षर आहे? अ. आ. आचे स्वरचिन्ह, या आच्या स्वरचिन्हाला म्हणतात काना. हे पहा, मला म्हणतात काना, कला काना का. ई, आणि ईच्या स्वरचिन्हाचा आपण अभ्यास केला. ही पहा, ईचे स्वरचिन्ह म्हणजेच ऱ्हस्व वेलांटी. ईचे स्वरचिन्ह म्हणजेच ऱ्हस्व वेलांटी. कला आपण जोडलेली आहे, कसे वाचन करूया? की. ई, इडलिंबुतली ई. इडलिंबुतल्या ईचे स्वरचिन्ह आपण अभ्यासले. इडलिंबुतल्या ईचे स्वरचिन्ह, त्या स्वरचिन्हाला म्हणतात दीर्घ वेलांटी. कला जोडून आपण कसे वाचन करूया? की. उखळातला ऊ, आणि ऊच्या स्वरचिन्हाला म्हणतात ऱ्हस्व उकार. हा पहा, ऱ्हस्व उकार कला जोडून आपण कसे वाचन करूया? ऊ. उसातला ऊ, उसातल्या ऊच्या स्वरचिन्हाला म्हणतात दीर्घ उकार. दीर्घ उकार आपण कला जोडून कसे वाचन करूया? ऊ. कला दीर्घ उकार ऊ. ए, एडका. आता ए चे स्वरचिन्ह आपण अभ्यासले, तर ए च्या स्वरचिन्हाला म्हणतात एकार, म्हणजे व्यंजनावर एक मात्रा. आता क या व्यंजनावर आपण एक मात्रा दिली, क या व्यंजनाला ए चे स्वरचिन्ह जोडले की कचा उच्चार होतो के. ॲचे स्वरचिन्ह हे पहा, ॲचे स्वरचिन्ह ॲचे स्वरचिन्ह आपण कला जोडले की कचा उच्चार होतो कॅ. म्हणा सर्वांनी, कॅ. ऐ, ऐ म्हणजे आईच्या स्वरचिन्हाला म्हणतात ऐकार, आणि हा ऐकार आपण कला जोडूया आणि कचे वाचन करूया कई. म्हणा सर्वांनी, कई. तर आता आपण ओ, म्हणजे ओच्या स्वरचिन्हाला म्हणतात ओकार. हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर आपण आधी काय काय अभ्यासले? अ. आचे स्वरचिन्ह म्हणजेच काना. ई, ईचे स्वरचिन्ह म्हणजेच ऱ्हस्व ईचे स्वरचिन्ह, ऱ्हस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी, ऱ्हस्व उकार, दीर्घ उकार. एकार, ॲचे स्वरचिन्ह, ॲचे स्वरचिन्ह. ऐकार, आणि आज आपण अभ्यासणार आहोत ओकार. ओकार म्हणजेच ओचे स्वरचिन्ह व्यंजनांना जोडून व्यंजनांचा उच्चार कसा होतो हे आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण शब्दांचे वाचन करूया, शब्दांची उजळणी करूया. चला तर मग शब्दांचे वाचन करूया. सैनिक, सर्वांनी म्हणा माझ्यासोबत सैनिक. वैशाख, मैदान, बैठक, दैनिक, वैरण, कॅमेरा, बॅटरी, खिडकी, बेडूक, खेळणी, खेळाडू, गुलाब, सजावट, काकडी, आरती,
चिमणी, विमान, छानदार, सर्वांनी म्हणा छानदार, पुलाव, दुपार, झुणका, कविता, कावळा, आवळा, फणस, आरसा, विचार, अननस, जीरा, गणी, चेहरा, बेरीज, कुलू, तराजू, लसूण, जैकेट। तर अशा प्रकारे आपण शब्दांचे वाचन केले। आता आपण ओचे स्वर चिन्ह व्यंजनांना जोडून व्यंजनांचा उच्चार कसा करूया, व्यंजनांचा उच्चार कसा होतो हे किंवा व्यंजनांचे वाचन कसे करावे, लेखन व वाचन कसे करावे हे अभ्यासूया। चला तर मग सर्वांनी मराठीच्या वहीमध्ये माझ्यासोबत म्हणायचे आहे आणि लिहायचे आहे। क, कला ओकार हे आहे ओचे स्वरचिन्ह, एक काना आणि मात्रा ह्या स्वरचिन्हाला म्हणतात ओचे स्वरचिन्ह। पहा क, क ह्या व्यंजनाला आपण ओचे स्वरचिन्ह जोडले। कचा उच्चार होतो को, म्हणा सर्वांनी को, म्हणा आणि लिहा सर्वांनी। हे पहा क अधिक ओ चे स्वर चिन्ह बरोबर को, अशा प्रकारे आपण इयत्ता पहिलीमध्ये अभ्यास केला होता। ख, खणातला ख, मला ओ चे स्वर चिन्ह जोडूया आणि ख चे वाचन करूया खो, म्हणा सर्वांनी खो। ग, गणपतीचा ग, गवतातला ग, गला ओ चे स्वर चिन्ह जोडले की ग चा उच्चार होतो गो। घ, घरातला घ, घला ओ चे स्वर चिन्ह जोडूया आणि घ चे वाचन करूया घो, म्हणा सर्वांनी घो। च, चला ओ चे स्वर चिन्ह म्हणजेच ओकार, ओ चे स्वर चिन्ह जोडले की च चा उच्चार होतो चो। छ, छला ओ चे स्वर चिन्ह जोडले की छ चा उच्चार होतो छो, म्हणा सर्वांनी छो। ज, जला ओ चे स्वर चिन्ह जोडले की ज चा उच्चार होतो जो, म्हणा सर्वांनी जो। झ, झबल्यातला झ, झला ओ चे स्वर चिन्ह म्हणजे ओकार जोडूया आणि झचे वाचन करूया झो, तुम्ही सर्वांनी म्हणा आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा। ट, टला ओ चे स्वर चिन्ह टो, ठ, ठशातला ठ, ठला ओ चे स्वर चिन्ह जोडले की ठचा उच्चार होतो ठो। ड, डला ओ चे स्वर चिन्ह जोडूया आणि डचे वाचन करूया डो। ध, ढला ढ, ढला ओ चे स्वर चिन्ह जोडले की ढचा उच्चार होतो ढो। न, मानातला न, नला ओ चे स्वर चिन्ह नो, म्हणा सर्वांनी नो। त, तराजूतला त, तला ओ चे स्वर चिन्ह जोडले की तचा उच्चार होतो तो। थ, थव्यातला थ, थला ओ चे स्वर चिन्ह जोडूया आणि थचे वाचन करूया थो। द, दरवाजातला द, दला ओ चे स्वर चिन्ह दो। ध, धरणातला ध, दला ओ चे स्वर चिन्ह धो। न, नळातला न,
शब्दातला फ, फला ओ चे स्वरचिन्ह जोडले की फचा उच्चार होतो फो। ब, बला ओ चे स्वरचिन्ह जोडूया आणि बचे वाचन करूया बो। भ, भला ओ चे स्वरचिन्ह भो। म, मला ओ चे स्वरचिन्ह जोडूया आणि मचे वाचन करूया मो। मला सर्वांनी मो। य, यला ओ चे स्वरचिन्ह जोडले की याचा उच्चार होतो यो। र, रला ओ चे स्वरचिन्ह रो। ल, लला ओ चे स्वरचिन्ह लो। व, वला ओ चे स्वरचिन्ह वो। श, शांतुगातला श, शला ओ चे स्वरचिन्ह जोडले की शचा उच्चार होतो शो। श, षटकोनातला श, शला ओ चे स्वरचिन्ह जोडूया आणि श चे वाचन करूया शो। स, समयतला स, सला ओ चे स्वरचिन्ह सो। ह, हला ओ चे स्वरचिन्ह जोडले की ह चा उच्चार होतो हो। ळ, सगळे लेखन करतात ना वहीमध्ये, ळ बाळातला ळ, ळना ओ चे स्वरचिन्ह जोडले की ळ चा उच्चार होतो ळो। मला सर्वांनी ळो। क्ष, क्षत्रियातला क्ष, क्षला ओ चे स्वरचिन्ह जोडूया आणि क्ष चे वाचन करूया क्षो। ज्ञ, ज्ञानेश्वरातला ज्ञ, ज्ञला ओ चे स्वरचिन्ह जोडले की ज्ञ चा उच्चार होतो ज्ञो। तर पुन्हा एकदा आपण वाचन करूया, सर्वांनी म्हणा को, खो, गो, घो, चो, छो, जो, झो, टो, ठो, डो, धो, णो, तो, थो, दो, धो, नो, पो, फो, बो, भो, मो, यो, रो, लो, वो, शो, शो, सो, हो, लो, शो, ज्ञो। तर अशा प्रकारे तुम्ही लेखन व वाचन करण्याचा प्रयत्न करा। बालमित्रांनो, आपण ओ चे स्वरचिन्ह अभ्यासले, तर आता आपण शब्दांचे लेखन व वाचन करणार आहोत। चला तर मग सर्वांनी मराठीच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा। म्हणा आणि लिहा, मला ओकार मोर। म्हणा आणि लिहा सर्वांनी मोर। पुढील शब्द आहे तला ओकार, जोडलेला आहे टोपली। म्हणा सर्वांनी टोपली। पुढील शब्द आहे घोगडा, हा घोला ओ चे स्वरचिन्ह जोडले की घोचा उच्चार होतो घो। व, रा घोगडा, घोरा। म्हणा सर्वांनी म्हणा आणि लिहा। पुढील शब्द टोपी, टला ओ चे स्वरचिन्ह टो आणि पला दीर्घ केल्यांची पी, टोपी। पुढील शब्द आहे गोल, गला ओकार म्हणजे ओ चे स्वरचिन्ह गो, न गोल। ग, गला ओ चे स्वरचिन्ह जोडले की ग चा उच्चार होतो गो आणि ळला दीर्घ केल्यांची ळी, ओळी। म्हणा सर्वांनी ओळी। पुढील शब्द आहे मोठा, मला ओ चे स्वरचिन्ह जोडले की म चा उच्चार होतो मो। खाना, हा मो, हा मोठा। पुढील शब्द आहे छोटा, खला ओ चे स्वरचिन्ह जोडूया आणि छोटे वाचन
पहिला शब्द वाचा पोपट, पुढील शब्द आहे कोळी, कला ओकार को आणि रला दीर्घविरांती री, पुन्हा शब्द वाचूया कोळी. पुढील शब्द आहे घो, घोडा, गला ओकार घो आणि रला काला डा घोडा. पुढील शब्द आहे मोती, मला ओ ते स्वर चिन्ह मो आणि गला दीर्घविरांती ती मोती. मला सर्वांनी मोती म्हणा आणि तुमच्या मराठीच्या बोलीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. पुढील शब्द आहे कोळी, मला ओकार हो आणि दीर्घविरांती ली कोळी. पुढील शब्द आहे कल, कोकिया, कला ओकार हो कला रस्वविरांती ही आणि रला माना रा. तुमचा शब्द माझा कोकिळा. पुढील शब्द आहे मोटार, मला ओकार मो तला काना ता र मोटार. पुढील शब्द आहे दोरी, दला ओ ते स्वर चिन्ह दो आणि रला दीर्घ वेलांटी री दोरी. म्हणा सर्वांनी दोरी. पुढील शब्द आहे भोपळा, मला ओकार म्हणजे ओ ते स्वर चिन्ह जोडले की भचा उच्चार होतो भो प आणि रला काना रा भोपळा भोपळा. पुढील शब्द आहे कोळी, म्हणा सर्वांनी कोळी कला ओकार तो आणि रला दीर्घ वेलांटी री कोळी. पुढील शब्द आहे ओळी, ओ री. पुढील शब्द आहे गोळी, मला ओकार मला ओ स्वर चिन्ह म्हणजे ओकार बोलणार की मचा उतरतो मो आणि रला दीर्घ वेलांटी री गोळी. पुढील शब्द आहे झो पा रा झोपाळा, झला ओकार झो मला काना पा रला काना रा झोपाळा. पुढील शब्द आहे मो गोरा मोगरा, मला ओकार मो ब आणि रला काना रा मोगरा. म्हणा सर्वांनी मोगरा. आता पुन्हा एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया. मोर टोपी, गोरा टोपी, गोर गोळी, मोठा छोटा, पोपट कोळी, घोडा मोती, कोळी कोकिळा, मोटार दोरी, भोपळा कोळी ओळी मोळी भोपळा मोगरा. तर बालमित्रांनो, आज आपण ओ चे स्वरचिन्ह म्हणजे ओकार, ओच्या स्वरचिन्हाला काय म्हणतात ओकार, ओच्या स्वरचिन्हाचा आज आपण अभ्यास केलेला आहे. ओ चे स्वरचिन्ह, ओच्या स्वरचिन्हाचा आज आपण अभ्यास केलेला आहे. हे पहा ओ चे स्वरचिन्ह. तर बालमित्रांनो, आज आपण ओ चे स्वरचिन्ह म्हणजे ओच्या स्वरचिन्हाला म्हणतात ओकार, ओच्या स्वरचिन्हाचा आज आपण अभ्यास केलेला आहे. शब्दांचे लेखन व वाचन केले. तर तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये हे सर्व शब्द लिहिण्याचा व वाचण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मनाने किंवा तुम्हाला माहीत असलेले पाच शब्द, ओकार असलेले पाच शब्द तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.